नमस्कार मित्रांनो, दीपक रेंगे यूट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आजची कथा तुम्हाला वाचून दाखवायला सुरुवातही करतो। मित्रांनो, आजची कथा आहे सुधीर सुकटणकर सरांची आणि ही कथा मी घेतली आहे त्यांच्या पेडगावच्या गोष्टी ह्या कथा संग्रहातून आणि कथेचं नाव आहे तळीरामपूरची दारूबंदी। बघूयात आता हे तळीरामपूर आहे कुठे, कसलं आहे, तिथे काय चालतंय आणि तिथे दारूबंदी करण्यासाठी कोण कोण कसल्या पद्धतीने झटतंय, ऐकूयात सुधीर सुकटणकर लिखित तळीरामपूरची दारूबंदी। आपण तत्पूर्वी नेहमीसारखं एक नम्र निवेदन, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बटना शेजारी जे बेल ऐकन आहे, घंटीचं चिन्ह आहे, ते प्रेस करा। तीन पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी चॅनलवर कथा अपलोड केली की ताबडतोब तुम्हाला त्या कथेचं नोटिफिकेशन मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर आणि तुम्हाला लगेच त्या कथेचा आनंद घेता येईल, आस्वाद लुटता येईल आणि तो आनंद ती कथा मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करून तो आनंद मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर सुद्धा करता येईल। चला तर मग सुरू करूया आजची कथा सुधीर सुकटणकर लिखित तळीरामपुरात दारूबंदी। काय रे, आपल्या कॉलेजनं एकांकिका स्पर्धा जिंकली आहे आणि तू काय असा थोबाड पाडून बसलायस, चेअर अप यार। आकांक्षानं एंट्री घेऊन साहिलला डिवचलं। एकांकिका कसली घेऊन बसली आहेस, माझ्या आयुष्याची शोकांतिका उघडली आहे। का रे, एवढं कसलं आभाळ कोसळलं तुझ्यावर, सबमिशन होत नाहीयेत का? सांगतो सांगतो आकांक्षा, तू आधी काळीज घट्ट कर, आईने माझं लग्न ठरवलंय त्यामुळे यापुढे जमेल तेवढे दिवस आपण फक्त मित्र मैत्रीण म्हणून राहायचोय। लग्न ठरलंय ना, मग पार्टी द्यायची सोडून रडतोयस कसला? आकांक्षा भंकच करू नको, मगाशी आईचा फोन आला होता, सई मावशीच्या आयुषीला स्थळ सांगून येत आहेत आणि फार पूर्वी ती आयुषी माझ्या आईच्या मनात घुसून राहिली आहे। काल मावशीने आईला स्पष्टच विचारलं म्हणे, हा आणि तुझ्या आईने हो म्हटलं। अच्छा, म्हणजे आता तू तुझ्या मावस बहिणीशी लग्न करणार? बघ, सई आईची बहीण नाहीये, ती मैत्रीण आहे, आम्ही तिला मावशी म्हणतो। नो इश्यू यार, कॉंग्रॅट्स। हे बघ, आयुषी दिसायला सुंदर असणार, शिवाय ती सालसही असेल, तुझ्या आई वडिलांच्या आज्ञेत राहील, एकूण काय तर तुझा संसार सुखाचा होणार आहे, मग तू असा सुतकी चेहरा करून का बसलायस? बघ आकांक्षा, तू खाली पिले डोकं खाऊ नको, सांगून ठेवतो, आणि आगीत तेल ओतण्यापेक्षा ती विझवायचा मार्ग काढ। बायको म्हणून मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही करू शकत नाहीये, हो ना? मग तू तुझं लग्न आधी ठरवून ठेवलंयस, हे तू तुझ्या आईला त्याच वेळी का नाही सांगितलंस? आकांक्षा, तुझ्या मेंदूत फ्रॅक्चर आहे का? शिक्षणाचे अजून 2 वर्ष बाकी आहेत आणि मी लग्न ठरवलंय असं सांगायचं आईला, तेही फोनवर? हा, मग आईनी एवढी मोठी बातमी तुला फोनवरच दिली ना, तुमच्यात काय बालविवाहाची प्रथा आहे का रे? नाही ग बाई, मी आईला स्पष्ट सांगितलं की इंजिनियर होईपर्यंत मला कर्तव्य नाही। तुला आयुषी आवडत नाही असं का नाही सांगितलंस? अगं तेही सांगितलं, त्यावर आई म्हणाली लहान मुलं असंच म्हणतात। काय पण लहान मुलं आहे, हे बघ मला एक स्पष्ट सांग, तू आईचं ऐकणार आहेस का माझं, अर्थात तुझं? नक्की ना, बघा नंतर नाही पलटी खायची। नाही खाणार, मग आता पुढचं माझ्यावर सोपव आणि आता चल, एकांकिकावाल्यांची पार्टी आहे आता। साहिल पार्टीला गेला खरा, पण त्याच्या डोक्यात आयुषीचा किडा भुणभुणत राहिला, आईला पटवणं तितकं काही सोपं नव्हतं। त्याच्या बाबतीत आई अतिशय पजेसिव्ह होती, पोरगं बिघडेल म्हणून तर खरं बाबा साहिलला तळीरामपूरच्या कॉलेजात टाकायला तयारच नव्हते। तळीरामपूरची कीर्ती अख्ख्या तालुक्यात पसरलेली होती, इथली मुलं पदवीधर होऊन न परतता बाटलीधर होऊन परतात हे अख्ख्या जगाला माहिती होतं। तळीरामपुरातल्या 5 कॉलेजात मिळून 2500 पोरं होती आणि त्यांच्या आश्रयानं तिथं मद्यशाला आणि मद्य विक्री केंद्र फोफावली होती। कोण शहाणा बाप आपल्या पोराला अशा ठिकाणी शिकायला ठेवे, पण साहिलच्या आईचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता, तिने साहिलच्या बाबांना त्याची खात्री दिली। तरुणी आणि वारुणी यांच्या वाटेला तो कदापि जाणं शक्य नाही याबद्दल ती निशंक होती आणि म्हणून तिने सईला शब्द देऊन टाकला होता। आपलं नाकासमोर चालणारं पोरग पहिल्याच वर्षात प्रेमात पडून गेलंय याची त्या बिचाऱ्या माऊलीला काय कल्पना? आकांक्षा साहिलचं हे असं तर पालवी विशाल प्रकरण आणखीनच वेगळं। पालवीचे तीर्थरूप दौलतराव जहागिरे तळीरामपूरमधलं फार मोठं प्रस्थ,
ते तळीरामपुरातले सगळ्यात श्रीमंत ग्रहस्थ, हार्डवेअर पासून विमेन्स वेअर पर्यंत त्यांची किमान डझनभर दुकानं गावात, तळीरामपूर व्यापारी बंधू संघटना, तळीरामपूर सहकारी बँक, इथपासून भीमटोला व्यायाम शाळेपर्यंतच्या अनेक संस्थांचे ते तह हयात अध्यक्ष। त्यांना इच्छा झाली की ते सरपंच होतात। ते पद स्त्रियांसाठी राखीव झालं की सौभाग्यवती सुचित्रा दौलतराव जहागीर ते पद भूषवतात। पालवी जहागीरेंची एकुलती एक बेटी आणि वरधानाची बेटी, ती जन्माला आली आणि जहागीरेंची भरभराट झाली, त्यामुळे ती दोघं पालवीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात, सतत तिच्या कल्याणाचा विचार करतात। तळीरामपूर विद्येचं माहेर घर व्हावं अशी दौलतरावांची इच्छा, म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी आणि वर पशु वैद्यकीय कॉलेज सुद्धा काढलं। पण इथे आलेल्या पोरांनी तळीरामपूर मध्याचं माहेर करून टाकलं। तळीरामपूर हे काही फार मोठं शहर नव्हतं, त्यामुळे 5 कॉलेज यांना पुरून उरतील एवढी पोरं त्या गावात नव्हती। बहुतेक पोरं बाहेर गावची, बरीचशी मुलं बाड्या घरची, मोठी देणगी देऊन आलेली। बाप लोक त्यांना उडवायला भरपूर पैसा पुरवत, त्यामुळे तळीरामपूरला जागोजागी बार परमिट रूम उभी राहिली होती। दौलतराव आज त्यामुळे चिंतेत पडले होते। त्यांची पालवी आता कॉलेजात जायला लागली होती, दिसायला लाखात एक होती, चेहऱ्यावर श्रीमंतीचं तेज होतं, त्यामुळे तिला लगेच कोणीतरी गटवणार हे निश्चित। तत्वता या गोष्टीला दौलतरावांची हरकत नव्हती, ते व्यक्ती स्वातंत्र्य जपणारे होते। पण तळीरामपुरातली एक जात सगळी पोरं एवढी, पालवीला अशा कोणी गटवलं तर तिच्या आयुष्याचं नुकसान ठरलेलं, पण आपल्या साम्राज्याचं काय होणार? पालवी म्हणजे तिचा नवरा, पुढे ह्या दौलतीचा वारसदार असणार, मग तो बेवडा असून कसं चालेल? नवऱ्याच्या ह्या चिंतेची सुचित्राबाईंना कल्पना होती। त्याच एकदा म्हणाल्या, तुम्ही विनाकारण चिंता करता, आपली पालवी वाटेल त्याच्या गळ्यात माळ घालणारच नाही, तुमचा पोरीवर विश्वास नाही का? अगं विश्वास आहे की, पण हे प्रेम आहे ना, हे प्रेमांधळा असते। ते तिला कोणा बेवड्याच्या गळ्यात माळ घालायला लावं, मग कोण सांभाळणार आपली अवाढव्य दौलत मला सांग। नाही तुमची चिंता बरोबर आहे, पण आपण समेशीच्या मुळाशी गेलो तर हा प्रश्न चुटकीसरशी सुटून जाईल। गावात तशी सोय आहे म्हणून पोरं तिच्या आहारी जातात, होय का नाही? मग आपण ती सोयच बंद करून टाकली तर? नाही ते शक्य नाहीये। नाही आम्ही महिला करून दाखवतो की तुम्हाला, तुम्ही वाचता ना पेपर, महिलांनी या गावची दारू दुकानं बंद पाडली, त्या गावच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या। अर्थ म्हणजे तुम्ही इथले दारूची दुकानं बंद करणार होय? निस्ती दारूची दुकानं नाही, बार पण बंद करून टाकणार आम्ही। काय डोकं आहे बाकी तुझं, हा डोक्यात अक्कल भरली का तुझ्या? अरे मी इथल्या व्यापारी बंधू संघटनेचा अध्यक्ष आहे, आणि मीच माझ्या मेंबरची दुकानं बंद पाडायला मदत करायची होय? म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ झाला म्हणायचा की? हा म्हणजे इकडं आड तिकडं विहीर अशी तुमची स्थिती झाली म्हणायची, आणि दारूची विहीर तुमच्या पोरीच्या हिताच्या आड आली तर तुम्ही ती बुजवू देणार नाही आम्हाला। हे बघे सुचित्रे, हा विषय तुझा नाहीचे। मग मी बायकाला काय सांगू? बायका किती उत्साह आहेत, आपले फोटो पेपरात येणार, आपल्याला टी व्ही चॅनल भेटणार, गावच्या गाव दारू मुक्त होत आहे, आणि आम्ही इथं काय नाही करायचं होय? बघ काय वाटेल ते करा, पण इथल्या बारच्या दारूच्या दुकानाच्या केसाला धक्का लागता कामा नाहीये सांगून ठेवतोय। एवढं बोलून दौलतराव आराम खुर्चीतनं उठले। त्यांची ग्लास भरायची वेळ झाली आहे हे सुचित्राबाईंनी ओळखलं। त्यांनी समोरच्या टेबलवर एक रिकामी ग्लास, थंडगार पाण्याची बाटली आणि खाऱ्या काजूंनी भरलेली बशी आणून ठेवली आणि त्या आपल्या कामाला निघून गेले। दौलतरावांनी बारमधनं त्यांची लाडकी स्कॉच काढली आणि दारूच्या थेंबालाही स्पर्श न करणारा जावई कुठून शोधायचा ह्या विचारात ते घडून गेले। जावयाला पहिल्याच ग्लासात बुडवून दुसरा ग्लास भरताना त्यांनी एकूणच मद्य ह्या विषयावर सखोल चिंतन सुरू केलं। दारू ही मुळात वाईट नाही, बेताबेतानं तिची चव घेतली तर तिच्यासारखी दुसरी सखी नाही, तिचा अतिरेक मात्र वाईट। सुचित्रा म्हणतोय त्याप्रमाणे बायकांनी दारू खरंच बंद पाडली तर बारवाल्यांनी आणि मद्य विक्रेत्यांनी करायचं काय? केवळ पोरं आहारी जातात म्हणून बार बंदच पाडायचे, मग मोठ्या माणसांनी काय करायचं? मिसळ आणि इडली डोसा खाऊन कधी कुठं पार्टी होते का? आणि सगळ्यांना घरी थोडीच पार्टी करता येते,
आणि मित्रमंडळी घरी येऊन आउट झाली तर घरातल्या बायका पोरांचं काय? आणि पोरांवर होणारे संस्कार छे या सुचित्राला अक्कलच नाहीये किंवा अक्कल असूनही ह्या विषयाचा तिने सांगोपांग विचार केलेला नाहीये. मग या पालवीचं काय करायचं? ती कॉलेजमधल्या एखाद्या वेवड्याच्या नादाला लागली तर तिसऱ्या पेकच्या शेवटी ते पुन्हा मूळ पदावर आले आणि त्यांना स्कॉचची चवच लागेन अशी झाली. त्यांनी बाटली आत टाकून दिली आणि सुचित्राला भोजन आणायला सांगितलं. दौलतरावांनी विरोध केला म्हणून सुचित्राबाईंनी दारूबंदी डोक्यातून काढून टाकली का? त्या दाग काढून टाकतील. पण बायकांनी तळीरामपुरातलं दारू काम संपुष्टात आणायचा निर्धारच केला होता. सगळ्याच बायकांचा प्रसिद्धी हा एकच हेतू नव्हता. अनेकांना स्वतःच्या संसाराची भीती होती. त्यांची पोरं पोरी कॉलेजात शिकत होती किंवा उद्या शिकणार होती, अर्थात कॉलेजला जात होती किंवा जाणार होती असं म्हणणं संयुक्तिक ठरावं. कारण शिकणं हे अपवादानच ठरत होतं. सुचित्राबाईंना महिलांचा आग्रह मोडणं काही शक्य नव्हतं, पण त्याचवेळी दौलतरावांच्या शब्दाबाहेर जाणं त्यांना शक्य नव्हतं. शेवटी त्यांनी हा प्रश्न पालवीकडेच मांडला. पालवी जात्याच हुशार होती, निर्धाराची पक्की होती. ती यातून नक्की मार्ग काढेल असा आईला विश्वास होता आणि पालवीनं तो सार्थ ठरवला. विचार करून पालवी म्हणाली, साप तर मेला पाहिजे, काठी तुटता कामा नाही. आपण दारूच्या दुकानांना आणि बार्सना हात लावायचाच नाही. आपण ना आपण गिराईकांना लक्ष करायचं. पालवीचा फॉर्म्युला यशस्वी झाला तर आपोआप व्यसनमुक्ती होणार होती. हे अतिशय कठीण होतं, पण हे आयाबायांचं काम नव्हतं. तळीरामपुरातल्या पोरींनी मनावर घेतलं ना तरच हे शक्य होतं. झालं होतं काय की पालवी कॉलेजात जायला लागली आणि तिच्यासारख्या सुंदर मुलीला गटवण्यासाठी पोरांचे तांडेच्या तांडे तिच्या कॉलेजच्या भोवती घेरटे घालायला लागले. पालवी अर्थात कोणाच्या ताकाला तूर लागू देत नव्हती. हा कोणी खायला प्यायला बोलवलं तर मात्र ती सोबत मैत्रिणींना घेऊन जायला लागली. मनातल्या मनात तिचं शॉर्ट लिस्टिंग सुरू होतं आणि एक दोन महिन्यात तिनं नव्या कोऱ्या बुलेटवरून येणाऱ्या राजविंड्या तरुणाला सिलेक्टच करून टाकलं. या विशालचे तीर्थरूप हणमंतराव बडे शेतकरी होते. त्यांचे दोन साखर कारखाने सुद्धा होते. खरं तर विशालला योग्य ते प्रशिक्षण देऊन ते व्यवसायात घेऊ बघत होते. पण त्यांचे प्रतिस्पर्धी क्रमांक एक कोपरे पाटील, त्यांचे चिरंजीव झाले इंजिनियर, तेव्हा आपल्या पोरांनाही किमान तेवढं शिकावं अशी त्यांची माफक इच्छा. विशालला शिक्षणापेक्षा मौज मजा करण्यासाठी कॉलेजात चार एक वर्ष काढण्यात अधिक रस होता. पण आता हणमंतरावांची इच्छा, त्यांनी त्याला बळजबरीनं 12वी करायला लावलं आणि अभियांत्रिकी करता तळीरामला पाठवून दिलं. पहिल्याच दिवशी ते बाळ विशालला म्हणाले, कापी कर नाही तर काय पण कर, पण डिग्री भेटली पाहिजे. कशी पण भेटली पाहिजे, पण बेमालूम भेटली पाहिजे. कोणाला काय कळता कामा नाही. त्यानंतर त्याच्या हातावर 500 बंडल ठेवलं आणि ते म्हणाले, तुला माझेच करायची ना, ते पण करून घे. हे तुझा महिन्याचा हा पाकिट म्हणे. कस हा महिन्याच्या महिन्याला खर्च व्हायलाच पाहिजे. यातला एकही पैसा महिन्याच्या शेवटी राहता कामा नये. आत्तापासून खर्च करायला शिक. आपल्या घराण्याची इज्जत ह्या पुढे तुझ्या हातात आहे. सिनियर्सने रँकिंगसाठी विशालला कोपच्यात घेतलं तेव्हा त्याने 520 नोटा दाखवून त्यांना विचारलं, तुम्ही सांगताय तो प्रकार मी करून दाखवू का तुम्हाला ह्या पैशात धमाल करायची आहे. पोरांनी झडप घालून नोटा हस्तगत केल्या आणि ते त्याला घेऊन बारमध्ये गेले. विशालला पहिल्याच दिवशी ही मदिरा दीक्षा भेटली. ज्येष्ठ छात्रगण मद्यपान या विषयात आधीच पारंगत होता, त्यामुळे दर महिन्याला 50,000 वासलात लावायचा प्रश्न चुटकी सरशी सोडला. एकदा एका मित्राबरोबर विशाल वाणिज्य महाविद्यालयात गेला. तिकडे सुंदर सुंदर पोरी असतात असं त्याला कुणीतरी सांगितलं होतं. तळीरामपुरात इतकं सौंदर्य ठासून भरलं याची त्याला कल्पनाच नव्हती. मग दररोज बुलेट त्या पोरींच्या अगदी जवळून जोरात नेऊन त्यांना दचकवण्याचे प्रयोग सुरू झाले. बरं हा खेळ ना एकट्यानं खेळण्यात गंमत नसते, त्यामुळे 3-4 मुलं मग एकत्र जायला लागली. तशात एका बाईक स्वारानं त्या कॉलेजातल्या एका मुलाला उडवलं. त्याला बरंच लागलं. त्याला उडवणारं पोरगं इतकं घाबरलं की ते बाईक घेऊन धूम पडूनही गेलं. तिथे कॉलेजची सगळी पोरं जमा झाली, अर्थात त्यात पालवी होती. तिने पुढाकार घेऊन बाईक सवारांना सुनवायला सुरुवात केली. मग विशालनी त्या सगळ्यांना शांत केलं.
या पोराला आधी ठाकठीक करायला पाहिजे असं म्हणून त्यांनी पडलेल्या पोराला उचलला, बाईकवर टाकला, शेजारच्या शहरात नेलं आणि त्याला प्लॅस्टर घालून घेऊन आला, त्याला गोळ्या सुद्धा घेऊन दिल्या आणि वर त्या मुलाच्या आईकडे खर्चाला म्हणून 5,000 रुपये दिले. दुसऱ्या दिवशी पालवीला भेटून त्यांनी वर माफी सुद्धा मागितली. अर्थात पुढचा तपशील इथे सांगायचं काही कारण नाही, पण तिथून त्या दोघांच्या प्रेमाची रुजवात झाली इतकं सांगितलं तरी पुरे. मग पालवी आणि विशालचं प्रेम फुलायला लागलं आणि त्याचवेळी तळीरामपूरच्या महिलांच्या कानात दारूबंदीचं वारं घुमायला लागलं. आपल्या पोरीच्या वागणुकीत पडलेला फरक सुमित्राबाईंच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. त्या पोरीला म्हणाल्या, हे बघे तुझ्या प्रेमाला आमचा विरोध नाही, पण एक गोष्ट लक्षात घे. कुठली गोष्ट आई? तुझ्या बाबांचा प्रेमाभिमत पाडायला मुळीच विरोध नाहीये. म्हणजे खरं तर त्याने देगृहीतच धरलेले. वाव! पालवीनं आनंदाने उडीच मारली. उड्यानंतर मार, आधी मी काय म्हणते ते लक्षात घे. तुझ्या वडिलांना दारूच्या त्यांबाला स्पर्श न करणारा जावई हवाय, तेवढं लक्षात ठेव. आज तिच्या इतकंच ना, ते माझ्यावर सोपं बाई. सुचित्राबाई पोरीच्या ह्या वचनानं आश्वस्त झाल्या. हीच आपल्या आयुष्याची जोडीदारीण हे तिकडं विशालनं ठरवून टाकलं होतं. नुसतं ठरवून नाही टाकलं तर पालवीला त्याने आपला निर्णय सांगूनही टाकला. पालवी जणू ह्याच क्षणाची वाट बघत होती. तिने चटकन विचारलं, नक्की ना का आत्ता भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी बडबड करतोयस? नाही नक्की म्हणजे नक्की म्हणजे नक्की. मग ठीक आहे, आता पुढचं आहे, तुला तुझं प्रेम सिद्ध करावं लागेल. तुला दारू कायमची सोडावी लागेल. माझ्या बाबांना दारुड्या जावंही नकोय. मग ठीक आहे ना, दारू सोडली आता तर झालं का? नाही नाही, पण तुझा हा निर्धार टिकला पाहिजे. नाही तर पोरं भेटली म्हणून आजच गेलो असलं मला चालणार नाही. नाही ना, बस बस बस, नाही दारू बंद, खुश का तू? पालवी खुश झाली, पण ती साधी बोली नव्हती. शिवाय तिच्या डोक्यात तळीरामपूरची दारूबंदी होती, त्या दृष्टीनं पुढचं पाऊल टाकायची वेळ आली होती. पालवी मग मैत्रिणीशी बोलली. बहुतेक सगळ्याच मुली कुठल्या ना कुठल्या मुलात गुंतलेल्या होत्याच आणि मुलांचं अकाली मद्यपान हा त्या मुलींच्या सुद्धा चिंतेचा विषय होताच. मुली बाकी प्रेमात किती आंधळ्या होतील, पण दारूचा विषय आला ना की त्या सजग होतात. पालवीनं मग सगळ्या मुलींना आपली संपूर्ण दारूबंदीची योजना समजावून दिली आणि आपापल्या बॉयफ्रेंडकडून दारूच्या थेंबाला स्पर्श न करण्याचं वचन घ्यायला सांगितलं आणि प्रत्यक्ष कारवाईसाठी सज्ज राहायला सांगितलं. 2-3 दिवसात संध्याकाळी बरोबर 8 वाजता पालवीनं सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर संदेश टाकला आणि ठरल्यानुसार सगळ्या मुली रोमांचित या परमिट रूममध्ये घुसल्या. तिथे प्रत्येकीचा हिरो अगदी रंगे हातच सापडला. पालवीला सगळ्यात आधी दृष्टीला पडला तो विशाल. ती अंगातला सगळा जोर काढून त्याच्यावर ओरडली, विशाल तू मला काय वचन दिलं होतंस? याला वचन पाळणं असं म्हणतात का? तुला काय वाटलं मी वाटेल ते खपवून घे? तू मला बिंदास गंडवू शकशील? अरे सोड. इतकं बोलून ती सरळ बाहेर पडली. बहुतेक सर्व मुलींनी पालवीचा संवाद रिपीट केला. बाहेर पडल्यावर पालवी त्या मुलींना म्हणाली, आपली मोहीम फत्ते झाली आहे. उद्या ही पोरं याचना करायला येतील, त्यांना भीक घालायची नाही. यानंतर पालवीनं त्यांना पुढची योजना समजावून सांगितली आणि मग सगळ्या मुली गुपचूप घरी जाऊन झोपून पडल्या. अपेक्षेनुसार दुसऱ्याच दिवशी विशाल पालवीची मनधरणी करायला आला. आधी पालवीनी त्याला झिडकारलं. अशा वेळी सर्वसाधारण प्रेमिका झडतो तसाच संवाद त्या दोघातही झाला. शेवटी पालवी वैतागून म्हणाली, हे बघ मी काय रस्त्यावर नाही पडलेली, दरवेळी तेच तेच वचन देऊन संबंध पुढे चालू ठेवणाऱ्यातली मी नाही. आणि काय तुझ्या शब्दाला काही किंमत आहे का? नाही का भेटले मित्र सोडून दिला शब्द वाऱ्यावर, हे असलं बिलकुल खपणार नाही. हां आता नीट आहे, आम्ही अखंड तळीरामपुरात दारूबंदी आणायचं ठरवलेलं आहे आणि ह्या कामात मला तुझी मदत हवी आहे. ती मदत देणार असेल तर ठीक आहे, नाही तर तुझे माझे संबंध इथल्या इथे काटा. पालवीच्या प्रेमात विशाल इतका बुडाला होता की तिच्यासाठी तो काहीही करायला तयार झाला. तो तयार होणार आहे हे पालवीला माहिती होत. पालवी त्याला पुढे म्हणाली, हे बघ आता यापुढे दारूच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही. इतकंच नाही, तुझ्यासारख्या आणखीन 5 पोरांना दारू सोडायला लावायची कायमची. त्या मुलांची नावं तू आत्ता दे मला. अग पण ऐक ना, नो अग आणि बिग, एवढं करून दाखवलंच ना तर बाबा आपल्या प्रेमाला मान्यता देणार आहे. नाही पण मी सोडली ना, मी तुझ्या बाबांचा जावई सुद्धा होईल, पण 5 पोरांना दारू मुक्त करून अख्खं तळीरामपूर कसं काय दारू मुक्त होणार मला सांग. साधा हिशोब आहे. ती 5 पोरं मग प्रत्येकी 5 पोरांना सुधरवतील म्हणजे किती झाले?
25 मग ती 25 पोरं आणखीन 5 पोरांना दारू सोडायला लावतील. अरे हा हा म्हणता संपूर्ण तळीरामपूर दारू मुक्त होऊन जाईल. एवढं तू केलं ना तर जहागिऱ्यांची अख्खी जहागिरी तर तुला मिळेलच, पण वर तुला या पराक्रमाबद्दल मॅगसेसे पुरस्कार मिळून सबंध भारतभर तुझं नाव होईल. आणि मला काय पुरस्कार बिरस्कार नकोय पालू, मला फक्त तू आणि तू पाहिजे. पण ही अड जरा लय भारी आहे असं तुला नाही वाटत का? अरे शिवधनुष्य वाकवून दाखवण्यापेक्षा खाली पाण्यात बघून माशाचा डोळा फोडण्यापेक्षा ही अट कितीतरी सोपी आहे. म्हणजे तो स्वयंवरच मांडलं म्हणजे तसं म्हण. पण सध्या तू एकटाच राजकुमार आहेस बरं का? म्हणजे तुझी ही अट फिक्स आहे म्हणायचं. हो नाही ना तुला जमणार वाटलंच होतं मला. तुझं माझ्यावर ना प्रेमच नाही आहे, आणि प्रेम असलं तरी तुझ्यात पुरेशी धमकच नाही आहे. चल बाय भेटू आपण. नाही भेटू कुठलं, आता आपण इथनं पुढं भेटायचंच नाही आहे. नाही पालवी थांब ना, मला तुझी अड मान्य आहे. मग ठीक आहे, उद्या पोरांची यादी घेऊन ये, आम्ही पोरांवर पाळत ठेवू. 3 महिने ती पोरं शुद्ध राहिली तर भेटू आपण. 5 पोरं मिळवणं विषयाला काही कठीण नाही गेलं, ते कठीण नव्हतंच. त्याच्या कंपूमधल्या 12 जणांपैकी 8 पोरांची मदार त्याच्या खिशावर होती. बाकीच्या 4 जणांपैकी 2 जणांच्या वडिलांनी शेतीवाडी विकून काही लाख गाठीला बांधले होते. ते पोरांची हाऊस पुरवायला समर्थ होते, दोघे सरकारी अधिकारी होते. उरलेल्या 8 जणांचं मिळणाऱ्या पैशातून फक्त 2 वेळचं जेवण सुटत होतं. ते गमती जमतीसाठी विशालावर अवलंबून होते. आता निग्रह करायचा तर विशाल पुढे एकच मार्ग होता, तो सरळ वडिलांकडे गेला आणि म्हणाला, बाबा मला क्षमा करा. काय झालं बेटा, कॉपी करताना पकडला गेला का तू? नाही मी सोडवेल ना तुला. नाही बाबा ते नाही हो. मग काय पैसे कमी पडतात का? वाढवतो, पण शिक्षण पूर्ण करून यायचं बरं का तू? अहो नाही बाबा, शिक्षण किंवा खर्च यापैकी मी एकच काहीतरी करू शकेल. मी इंजिनिअरिंग पूर्ण करायला हवं असेल तर तेवढं पैशाचं लफडं माझ्या मागं लावू नका. मी सांगेल तेवढेच पैसे मला पाठवा, तुम्हाला वाटेल तेवढे पैसे पाठवू नका खर्च करायला. तुझी मर्जी. मोठ्या नाईलाजानं हनुमंतरावांनी विशालचं म्हणणं मान्य केलं. खर्च करायला काय तो पुढे शिकेलच की, एकदा लग्न करून दिल्यावर खर्चाला काय तोटा, असाही विचार त्यांनी कदाचित केला. आता रसद बंद झाल्यामुळे 8 जण तर अपेयपान करू शकणार नव्हते, त्यातले 3 काही कारणांमुळे गळाले तरी 5 शिल्लक राहतील असा हिशोब विशालनं मांडला. 3 जण खरोखर अन्नात दाते मिळाल्यामुळे लवकर गळाले. प्रत्यक्षात 5 जण त्याच्या मध्यताग अभियानात टिकून राहिले. त्यातले 2 विशालचे जीवच्च कंठस्थ होते. त्याची पूर्वीची सेवा स्मरून त्याच्या प्रेमसाफल्यासाठी त्यांनी सक्रिय सहकार्य कबूल केलं. 2 महिने व्यवस्थित पार पडले आणि अक्षय कॉलेज सोडून निघून गेला. प्यायला मिळणार नसेल तर तळीरामपुरात राहून काय उपयोग? त्यांनी तीर्थरूपांकडे भत्ता वाढवून मागितला, पण त्यांनी मुलाची तीर्थेच्छा पूर्ण करण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा अक्षयला शिक्षणात काय रस राहिला नाही. 5वा भिडो निघून गेल्याचं पालवीला समजताच तिने विशालला फोन केला, त्यासंबंधी विचारलं. विशाल म्हणाला, आता अक्षय कॉलेज सोडून गेला त्याला मी काय करणार, आणि एक गेला तरी 4 आहेतच की. 4 म्हणजे 5 नव्हे, आता 5वा गडी तुला तयार करावा लागेल. तो मिळाला मग त्याचे 3 महिने झाले की मग मला सांग. अरे पण 5च कशाला पाहिजे? या तळीरामपुरात 4 गडी 2 महिने कोरडे राहिले हा काही साधा सुद्धा पराक्रम आहे का? नसे. पण 4 म्हणजे 5 नाही ना. अगं पण 5च का? कारण हाताला बोट 5 असतात. हा निसर्ग पंचमहाभूत तत्वांनी व्यापलेला आहे. हा द्रौपदीला 9 होते, पंचकन्या प्रसिद्धचे, पण इथं त्याचा संबंध काय मी म्हणतो? तुला 5वा गडी मिळवता येत नाही ते सांग ना, मला वाटलं तू बारगळणार म्हणून. अरे माझ्या मैत्रिणींचे बॉयफ्रेंड बघ, एकेकाचे 5-5 भेडू अजून बॅटिंग करतोय. त्यांचं प्रेम आहे ना आपापल्या गर्लफ्रेंडवर. आणि माझं नाही आहे तुझ्या, बस हा पळपुटेपणा झाला. माझ्या विश्वला हे शोभत नाही बरं. खूप दिवसांनी पालवीच्या तोंडून विशाल माझा विश्व हा शब्द ऐकत होता. त्याचा योग्य तो परिणाम झाला. तो म्हणाला, हे बघे 5वा गडी मी शोधतो, पण 3 म्हणजे लय होतात महिने, म्हणून 1 जण पळून गेला त्याची शिक्षा बाकीच्या चौघांना कशा पाहिजे? अच्छा म्हणजे 3 महिने पूर्ण होतात ते चौघ पुन्हा सुरू करणार का काय? नाही ग, ठरल्याप्रमाणे ते प्रत्येकी 5-5 जणांना दारूमुक्त करणार. शाबास. हे बघ पालू, 5वा बिडो मी मिळवतो, पण आणखी 3 महिने तुझ्याशिवाय काढणं काही शक्य नाही बाबा.
पालवीने या गोष्टीला मात्र मान्यता दिली आहे आणि एक महिन्यानं पूर्ववत भेटायचं तिने मान्य केलं, नाहीतरी तिलाच तरी विशूचा विरह कुठं सहन होत होता। पाचवा गडी विशू कबूल तर करून बसला, पण तो मिळवायचा कुठून? अहो बहुतेक सगळी पोरं पालवीच्या मैत्रिणींच्या बॉयफ्रेंड्सने बुक करून टाकलेली होती। शेवटी कोणीतरी विशालला साहिलचं नाव सुचवलं। अयो म्हणजे तो साहिल सुद्धा पितोय? नाही ना, तो पित नाही, म्हणून तर बरं आहे ना, त्यांनी सोडायचा प्रश्नच येत नाही त्यामुळे। अरे हे म्हणजे पण भुसा भरलेल्या वाघाची शिकार करण्यासारखं आहे, त्याच्याशी तुला काय करायचंय? शिकारीला शिकार मिळाल्या शिकार, आणि मग हे आमच्या पालूला समजलं तर सांगायचं, तो रूमवर चोरून पित होता, त्यांनी सगळ्यांना तसंच सांगायचं। आणि मग विशाल आणि कंपनीनं सगळीकडे तसं पसरवून टाकलं, विशालनीच ते पसरवण्याची व्यवस्था केली। पण साहिल कसा काय तयार झाला? त्यांनी विचार केला, साहिलच्या डोक्यात विचार आला की आपल्यामुळे कोणाचं तरी प्रेम सफल होत आहे ना, मग होऊ द्या, आपण पित नाही हे आपल्याला आणि आकांक्षाला माहिती आहे ना, मग झालं, बाकी जगाची त्याला पर्वाच नव्हती। आणि एक दिवस साहिलची आई साहिलच्या हॉस्टेलवर येऊन धडकली, तिने सुरुवातच केली, साहिल हे उद्योग करायला तुला इथं पाठवलंय, तुझे बाबा यासाठी तुला इथे पाठवायला तयार नव्हते, पण मी मध्ये पडले, तू चंदनाचं झाड आहेस, कितीही सर्पाने विळखा घातला तरी आपला सुवास कमी होऊ देणार नाहीस असं सांगितलं मी तुझ्याबद्दल, सईला सुद्धा मोठ्या विश्वासानं आत्मविश्वासानं तू निर्व्यसनी आहेस अशी ग्वाही दिली होती मी। अगं पण आई मी काय केलं हे मला कळेल का? वर असं तोंड करून विचारायला लाज नाही वाटत तुला साई? पहिल्या 2 वर्षात इतका बदललास तू, तिसऱ्या वर्षात प्रेमाभिमात पडशील की? ते काय नाही, तुझं नाव मी आत्ताच्या आत्ता कॉलेजातनं काढून टाकते, त्यासाठी मी धावत आली आहे इथे। हे बघ आई, नाव जरूर काढ, पण त्याच्या आधी माझ्यावरचं आरोपपत्र वाचून दाखवशील का? नाही, दारू पिण्यासाठी तुला इथे पाठवलं का? हे बघ आई, मी अद्याप दारूच्या थेंबाला स्पर्शही केलेला नाही, माझ्या मित्रांना विचार पाहिजे तर, म्हणजे उंदराला मांजर साक्ष, पण बोलो बोलो त्यांना बोलो, पाहू देत तरी तुझे मित्र आहेत तरी कसे? साहिलनी सगळ्या मित्रांना बोलवून घेतलं आणि त्याच वेळी साहिलची आई आली आहे म्हणजे काहीतरी लोचे आहे हे ओळखून पालवी सुद्धा तिला भेटायला तिथे आली। सगळ्या मित्रांनी शपथेवर साहिलच्या शुद्धतेची साक्ष दिली आणि हा सगळा बनाव त्यांनी विशालसाठी केला आहे हेही सांगितलं। हे पालवीनं ऐकलं ती क्षणभर सुद्धा तिथं थांबली नाही। मग साहिलने आणि मित्रांनी आईला तळीरामपूरचं दारूबंदी प्रकरण सांगितलं, पालवीनं विशालला घातलेली अट पूर्ण करण्यासाठी तो नाटक करतोय हे सुद्धा सांगितलं। अरे पण मग त्यासाठी बारमध्ये कशाला जावं लागतं? आईनी शंका काढली आणि तेवढ्यात तिथे आकांक्षा टपकली। आकांक्षा म्हणाली, आई याचे मित्र ना खोटं बोलतायत, ते ह्याचेच साथीदार आहेत, हा वाया चालला होता पण मी त्याला माझी शपथ घालून दारू सोडायला लावली। अगं पण तू आहेस कोण आणि हा तुझ्या शपथेला बदला कसा काय? ह्यावर आकांक्षा गोड लाजली आणि साहिलकडे बघून हे सांगणार आहे असं म्हणून चटकन वाकून तिने साहिलच्या आईला नमस्कार केला। काय रे हे खरं आहे? आईने विचारलं मग त्यालाही हो म्हणावंच लागलं, त्यांनी सुद्धा आईला वाकून नमस्कार केला। अगं पण पोरी याचं लग्न मी आधीच ठरवून ठेवलंय। हे ऐकताच आकांक्षानं आधी खूप रडून घेतलं आणि मग म्हणाली, आई आमचंच चुकलं, आम्ही तुम्हाला आधी सांगायला हवं होतं, पण वाटलं याचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही याच्या लग्नाचं बघणार नाही। असो साहिल तिच्याबरोबर सुखी असेल तर मी त्याच्या सुखात सुख मानून आयुष्यभर त्याची आठवण काढत राहीन। इतका त्याग करणार तू? यात कसला आलाय त्याग? याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचा कधी विचार सुद्धा करू शकणार नाही। आई अगं माझं सुद्धा डिट्टो असंच आहे। यानंतर आईनं आकांक्षाची तिच्या आई वडिलांची नीट चौकशी केली आणि मग आई म्हणाली, ठीक आहे सध्या सईला पेंडिंगला ठेवते। पण आई मला सांग तू अचानक कशी आलीस? साहिलने आईला विचारलं। अरे मला एका मुलीचा फोन आला, तुला तिने 2-3 कुठल्या तरी बारमधनं बाहेर पडताना बघितलं म्हणे। अ कोण आहे ती मुलगी? नाही तिने नाव नाही सांगितलं, तुझी हितचिंतक म्हणाली ती स्वतःला। दोघांना आशीर्वाद देऊन आणि आकांक्षाला साहिलवर बारीक लक्ष ठेवायला सांगून आई परतली। आईला सोडून आल्यावर साहिलनं आकांक्षाला विचारलं, कोण असेल ग ती आईला सांगणारी मुलगी? तुला इतकं सुद्धा साधं कळलं नाही ना, लहानच आहेस तू, मोठा झालास की कळेल तुला। अरे मी सोडून तुझे आणखीन कोणी हितचिंतक आहे का या तळीरामपुरात? साहिल समजायचं ते समजून गेला।
आकांक्षेच्या संयमी स्वभावाचा आणि तिच्या एकूण नियोजनाचा त्याला अभिमानच वाटला. तिकडे साहिलचा बिंग फुटल्यामुळे आणि पालवीच्या साक्षीने ते घडून आल्यामुळे पालवीनं विशालला कायमचा टाटा केला. एक वेळ पाचवा गडी न मिळाल्याबद्दल तिने त्याला माफ केला असतो, पण ही अशी फसवा फसवी न चालणारच नाही. आणि मग त्याबरोबर तळीरामपुरात मागच्या दारानं दारूबंदी आणायचं महिलांचं स्वप्न सुद्धा बारगळलं. मंडळी मंडळी कशी काय वाटली तळीरामपूरची दारूबंदी? कथा आवडली असेल पटकन लाईक करून टाका, चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईबही करा, आणि हो ते घंटीचं चिन्ह ते प्रेस करायला विसरू नका. सुधीर सुकटणकर सरांच्या अजून भरपूर कथा आपल्या चॅनलवर आहेत, त्याची लिंक मी देईन एंड स्क्रीनवर, त्या कथाही जरूर ऐका. पुन्हा भेटू या नवीन कथेसह पुन्हा एकदा, तोपर्यंत नमस्कार मंडळी.